माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त निगडी प्राधिकरण येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबावर असणाऱ्या सार्वजनिक कामांच्या जबाबदारीबाबत पंतप्रधान राजीव गांधी यांना आस्था होती. पंतप्रधान राजीव गांधी हे पायलट म्हणून नोकरी करत असतानाही जगभर कामानिमित्त फिरत होते, त्यामुळे प्रगत देशामधील नवनवीन तंत्रज्ञान त्यांनी समजून घेतलं. पंतप्रधान झाल्यावर ते तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी पुढाकार घेतला, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केले. गांधी हे जिवंत असते तर आज 75 वर्षांचे झाले असते. 75वा वाढदिवस हा कुठल्याही माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो, ज्याला माइलस्टोन असं म्हणतात, असा तो माइलस्टोन असतो. पण या माइलस्टोनपर्यंत राजीव गांधी जिवंत राहू शकले नाहीत, यामुळं भारताचं देश म्हणून जे नुकसान झालं ते नुकसान कधीही भरून येण्याजोगं नाही हे मान्य करूनसुद्धा, ज्याप्रमाणे पंडित नेहरूंनी स्वतंत्र भारताला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला, त्या दृष्टिकोनाचं प्रत्यक्षात रूपांतर करण्याचं काम राजीव गांधी यांनी केलं. म्हणजे नुसती संगणक क्रांती आणली असं नव्हे, तर त्यापेक्षासुद्धा टेलिफोन असेल, नंतर वायफाय नेटवर्क वगैरे, या ज्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानात्मक गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी एअरलाईन्सचे एअर इंडियाचे पायलट म्हणून जगभर फिरून जे बघितलं ते भारतात आणण्याचा ध्यास त्यांना लागला होता, आणि त्या ध्यासाला अनुसरून त्यांनी ही सगळी तंत्रज्ञानात्मक क्रांती भारतामध्ये घडून आणली. आज या तंत्रज्ञानाच्या आधारे जो अपप्रचाराचा धूमधडाका चालू आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करूनच काँग्रेस आणि नेहरू गांधी परिवाराच्या संदर्भात जी मिसइन्फॉर्मेशन प्रसृत केली जात आहे, त्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की राजीव गांधींनी हा ध्यास घेतला नसता आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात त्याचं रूपांतर केलं नसतं तर त्यांना ही संधी मिळाली नसती. राजीव गांधींनी केवळ तंत्रज्ञानात्मक प्रगती केली असं नाही, तर लोकशाहीमध्ये तरुण माणसाचा सहभाग अधिक असला पाहिजे या उद्देशानं 21 वर्षांवरचा मतदानाचा अधिकार त्यांनी 18 वर्षांवर आणला. खरं म्हणजे काँग्रेसमधल्या अनेक जुन्या जाणत्या नेत्यांचा या प्रस्तावाला विरोध होता. त्यांचं म्हणणं असं की 18व्या वर्षी तो काही तरुण मुलगा इतका मॅच्युअर होत नाही की मत कुणाला द्यावं याचा निर्णय तो मनाने करू शकेल. पण त्या सगळ्यांचा विरोध डावलून राजीव गांधींनी 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार देणारं विधेयक संसदेमध्ये आपल्या पर्सुएसिव्ह पॉवरनी, म्हणजे लोकांना पटवून देऊन अंमलात आणण्याची जी ताकद असते त्या ताकदीच्या आधाराने राजीव गांधींनी ते विधेयक संमत करून घेतलं. त्याचा पुढं काँग्रेसला किती फायदा झाला किती तोटा झाला याचा विचार राजीव गांधींनी केला नव्हता, तो विचार त्यांच्या नंतरचे लोक आता करत आहेत. पण एकूण राजकीय सामाजिक बदलाच्या दृष्टीने जर बघितलं तर हे त्यांचं एक अत्यंत क्रांतिकारक पाऊल होतं. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांना त्यांच्या 75व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली. राजीवजींच्या प्रतिमेस पुष्पहार माननीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रवक्ते रत्नाकरजी महाजन साहेब यांनी या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला व अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आज महाजन साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. महाजन साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये राजीवजींच्या जीवनामधील असे अनेक पैलू आहेत की जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेला सुद्धा माहीत नसतात, त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी महाजन साहेबांनी केलं. आणि निश्चितपणे आमचे सर्व कार्यकर्ते त्यांनी जे ज्या काही गोष्टी राजीवजींबद्दल त्यांच्या जीवनाबाबतीत सांगितलेल्या आहेत त्या जनतेपर्यंत पोचवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चितपणे या ठिकाणी करतील. त्यांनी सांगितलं की राजीवजींनी निर्णय घेत असताना पक्षाच्या दृष्टीने फायद्याचं आहे का तोट्याचं आहे असे कधी विचार केला नाही. आपल्या देशाच्या दृष्टीने काय फायद्याचं आहे, देशाच्या दृष्टीने दूरगामी चांगले परिणाम करणारे जे जे काही निर्णय होते ते राजीवजींनी घेतले. मग मतदाराचं वय 21 वर्ण 18 करण्याचं असो, पंचायत राज योजना आणण्याचं असो, पंचायत राज विषयी जे जे काही निर्णय घेतले, संगणक नीतीचा त्यावेळेस अवलंब केला, आणि आज आपण जे काय आज संगणकामध्ये प्रगती केलेली आहे, जगामध्ये आपले संगणक अभियंते आज सर्व ठिकाणी आहेत, किंबहुना आपला दबदबा आहे आपल्या संगणक अभियंताचा जगामध्ये,
तो मला असं वाटतं केवळ राजीवजींमुळं आहे. ह्या सर्व गोष्टी आणि अनेक इतर निर्णयांवरती सुद्धा आज महाजन साहेबांनी प्रकाश जोड टाकला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. आणि पुनश्च एकदा पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीच्या वतीनं राजीवजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना मी या ठिकाणी अभिवादन करतो. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.